हॅलो फ्रेंड्स, हाय. मी तुमची लाडकी रचना, तू रचना सुवर. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायला पाहिजे. बरोबर आहे फ्रेंड्स? सगळ्यात आधी तुम्ही सगळे माझ्या आजच्या प्रोग्रामच्या विनंतीला मान देऊन इथे आलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप मनापासून आभार आहे. आणि सगळ्यासाठी जोरदार फायदा झालाय. तर इथे जमलेले सगळ्याच्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्या त्यांच्यापैकी बरेच जण मला ओळखत असतील असं मला वाटतंय. आणि ज्या कोणी आज आल्या आहेत माझ्या मैत्रिणी ताई काकू, त्यांना तर कळलं पाहिजे ना रचना कोण आहे. रचना बोर्ड्स आहे. तर त्याच्यासाठी मी माझी छोटीशी ओळख तुम्हाला सगळ्यांना सांगते. मी रचना ओळवीन होणारी 10 वर्षापासून बदलापूर इथे राहते. शिक्षण झाल्याच्या नंतर 13 ते 14 वर्ष मी ऑफिस मध्ये जॉब केला. त्याच्यानंतर बदलापूरला आली आणि त्याच्यानंतर मी बिझनेस केलेला. इथे काय काय जणांना माहिती आहे माझा बिझनेस कुठला होता. इन्व्हिटेशन ज्वेलरीचं शॉप होतं माझं. त्याच्यानंतर मग मी आता एक उत्तम, म्हणजे माझी सासू सांगेल उत्तम आहे की नाही येते, पण मला असं वाटतं की मी एक हाऊस वाईफ आहे खूप. त्याचबरोबर मी एक युट्यूबर आहे आणि माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे रचना झवळ. सगळ्यांनी सबस्क्राईब केलंच असेल आणि नसेल केलं तर सबस्क्राईब करायचं आहे. तर आपल्या या युट्यूब चॅनलवरती मी फॅमिली एंटरटेनमेंटचे माझे काही ब्लॉग्स असतात, त्याचबरोबर कुकिंगचं व्हिडिओज असतात, ट्रॅव्हल्स असतात, अशा मी वेगवेगळे विषय घेऊन करत असतो व्हिडिओ. गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या टाईमला आम्ही मस्त असं एकदम हिरकणी हा मंगळागौरचा ग्रुप तयार केलेला आणि माझ्या बऱ्याच हिरकण्या इथे उपस्थित आहेत आणि त्या कायम माझ्या बरोबर राहणारच आहेत. बरोबर आहे की नाही? तेव्हा तो प्रोग्राम खूप छान झालेला आणि त्यानंतर पण आम्ही बरेच खेळ खेळलो मंगळागौरीचे खूप ठिकाणी जाऊन. त्याच्यानंतर आपल्या चॅनलवरती कुक विथ रचना ही सिरीज पण झालेली, कुकिंग सिरीज. माहिती आहे आपल्या इथे 1-2 जणांनीच केलं आहे रेसिपी इथे आले त्यांच्यापैकी. बाकी आपल्या ताई काकूंनी खूप छान छान रेसिपी केलेली आणि एकापेक्षा एक रेसिपी केलेली आहे. बरोबर आहे की नाही? पूजाताई, पूजाताई कोणती रेसिपी केली? कोळंबी भात. आणि एकदम भारी झालेली, खूप मजा आली मला ती सिरीज करायला. आणि आज आपण मंगळागौरीच्या प्रोग्राम निमित्त इथे सगळेजण जमलेलो आहोत. तर त्या टाईमला आम्ही मंगळागौर केलेली तेव्हा तर रॉकिंग झालेला एकदम. चॅनलवरती आपले आहे व्हिडिओ, तुम्हाला जर कधी बघायचं असेल तर नक्की बघा आणि एक लाईक देऊन टाका. त्याच्यानंतर कुकिंग सिरीज झाली, ती पण खूप भारी झाली. तेव्हाचे प्रोग्राम किंवा रॉकिंग झालेच आहे मला असं वाटतंय. मला 100% खात्री आहे की आजचा प्रोग्राम सुद्धा एकदम रॉकिंग होणार आहे. बरोबर आहे की नाही फ्रेंड्स? तर तुम्ही रेडी आहात आजच्या प्रोग्रामसाठी? Yes. तुम्ही रेडी आहात? मी रेडी आहे, आपले फोटो वाले रेडी आहे. तर वेगळ्या सर्वांचा जास्त वेळ न घालवता आपण चालू करूया आजच्या या मंगळागौरीच्या प्रोग्रामला. आपण आधी आरती करून घेऊया, त्याच्यानंतर आपले खेळ खेळू.
बालपणमध्ये देवाचा डान्स तुम्ही बघितला, आता आपल्या पारंपरिक उघड्यांना सुरुवात करूया. Yeah.
सारंगी पेट्या एक सुसू दोन सुसू आपण दोघे मैत्रिणी एकदा साड्या नेसू बाई एकदा साड्या नेसू आपण दोघे मैत्रिणी एकदा साड्या नेसू बाई एकदा साड्या नेसू लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या लिंग्या पुढे डोकोरी लिंग्याची लांब डोरी माका पुढे डोकोरी माक्याच पीठ भारी लिंग्या पुढे डोकोरी लिंग्याची लांब डोरी माका पुढे डोकोरी माक्याच पीठ भारी मायावर उपटली ती इशी ती इशी सुशी झाली मग चालू होता पण काय करणार लाईटीचं काय आपल्या हातामध्ये नाही. आज सकाळपासून लाईट जाते आणि कार्यक्रमामध्ये थोडासा आपला खंड पडलेला आहे. तोपर्यंत आपण म्हटलं टाइम वेस्ट नाही घालवायचा आहे तर आपण थोडंसं खाऊन घेऊया. तर सगळेजण खात बसले दाखवते आमच्या मुलीला असतायत तर ब्रेक घेतो आणि पटापट पटापट खाऊन घेतो. तोपर्यंत लाईट येतच आहे. थोड्याशा स्नॅक्स ब्रेक नंतर भेटतो. अजून आलेली नाहीये पण काय करणार, बाहेरचं लाईट आहे. तोपर्यंत आपण गेमला सुरुवात करूया आणि आजचा हा पहिला गेम आपण सुरुवात करतो. पहिल्या गेमची सुरुवात असणार आहे त्या माझ्या सगळ्या पार्टिसिपेट इथे मागे तयार आहेतच. तर गेम असा असणार आहे की प्रत्येकीच्या हातामध्ये मोबाईल दिलेला आहे आपला आपला, त्यांनीच घेतलेला आहे. जे मॅरिड आहे त्यांच्याकडे त्यांच्या हजबंडचा नंबर तर असणार आहे, बरोबर आहे. अनमॅरिड आहे त्यांनी त्यांच्या आईला किंवा पप्पांना फोन करायचा आहे आणि मॅरिड आहे त्यांनी त्यांच्या हजबंडला फोन करायचा. मी काय म्हटलं त्यांना नाही जमणार, त्यांनी का चुप तिकडे जाऊन बसायचं. सो फोन करायचा आहे, आता कोणी सांगायचं नाहीये, डायरेक्ट फोन करायचा आणि फक्त बोलायचं आहे हॅलो. बस एकदा हॅलो आय लव्ह यू, बस एवढंच बोलायचं. समोरून ज्याचा रिप्लाय येईल आय लव्ह यू टू हॅलो
पप्पा आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, अजून काय बोला दुसरं बोलायचं, हॅलो आय लव्ह यू, हॅलो आय लव्ह यू चालेल हॅलो आय लव्ह यू आय लव्ह यू अरे बोल ना काहीतरी बर आय लव्ह यू दुबईवाली विचार कर बात हॅलो हॅलो आय लव्ह यू आला का हॅलो आय लव्ह यू आय लव्ह यू म्हटलं चालू आहे बघा लाईट नव्हती म्हणून आम्ही काळोखामध्ये ऍडजस्ट करत होतो पण आता लाईट आलेली आहे तर मजा थोडीशी अजून वाढणार आहे तर चला पुढच्या गेम ला आपण सुरुवात तशीच कंटिन्यू ठेवत आहोत ओके अजून कोण आहे आय लव्ह यू वाला मी पण करते माझ्या नवऱ्याला फोन हॅलो आय लव्ह यू आय लव्ह यू टू सगळ्यांनी उखाणे घ्यायचे तुम्ही सर्व कोणाचं सगळ्यात सजरा ओके काचीचा ग्लास मोठ्याने घ्या काचीचा ग्लास त्याच्यात 300 चमचा रघुनाथचं नाव घेते आशीर्वाद तुमचं सर्वान सत्तर खान परंतु फिरले हिंदुस्थान गणेशराव मिळाले रत्नाची खान माझ्यावाल्याने आधीच तयारी राहावं कारण त्याची लाईट नसेल इझी हे बरोबर आहे कारण की हिरा आम्ही कसे झेलतो क्लासमध्ये आम्हालाच माहितीये म्हणून त्याची लाईट खरंच नसणार आहे तुमच्यासाठी स्पेशल पत्ते खाती संजय रावांचं नाव घेते सर्वांच्या आधी वा 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 खूप छान खूप छान रामनवमीच्या दिवशी राम बसले रथात पंढरीला पंढरीला आणले तीन खण सासूबाई म्हणतात एक जे मला ननद म्हणतात एक जे मला जाऊबाई म्हणतात एक जे मला सुभाषराव म्हणतात सगळ्यांना वाटून टाकले आता काय राहिलं तुला पैठणीवर शोभते नाजूक
मोरांची जोडी, ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते, ज्ञानेश्वर रावांमुळे आली आयुष्याला गोडी। शंकराच्या पिंडीवर बेल हलते वाकूर, अरविंद रावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून। मी सगळ्यांची उपाने छान ऐकलेले आहेत, हा लक्षात नाहीये माझ्या, पण खूप छान आणि मोठा उपाना घेतला त्यांनी आणि त्यांना तर प्राईज दिलंच पाहिजे, काय म्हणता? बरोबर आहे की नाही? तर प्राईज देण्यासाठी मला तिथे जावं लागेल, आमच्या ताईचा पाय जरा दुखतोय, एक मिनिट। संगीत खुर्ची कोणाकोणाला आवडते? चला खुर्च्या घ्या।
लकी ड्रॉ चालू करतोय आता आपण. या मॅडम एक काढ. लकी नंबर गोज टू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत